एकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली आहे। सीबीआय चौकशी दरम्यान गृहमंत्री पदावर राहणं योग्य नसल्याचं मत अनिल देशमुख यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मांडलं। अनिल देशमुख यांच्या या निर्णयाला शरद पवार यांनीही ग्रीन सिग्नल दिला असून अनिल देशमुख यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेतील। मुख्यमंत्री यांचा राजीनामा नक्की स्वीकारतील असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे। ब्युरो रिपोर्ट, इंडिया अब तक न्यूज, मराठी। हायकोर्टाच्या आदेशानंतर जे हायकोर्टाने कमिशनर परमवीर सिंग यांच्या आरोपावर सीबीआय चौकशीचा आदेश दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख जी यांनी पवार साहेबांना भेटून राजीनामा देण्याच्या बाबतीत त्यांनी माहिती दिली। साहेबांनी त्याला कुठेतरी होकार दिला आणि गृहमंत्री हे मुख्यमंत्री साहेबांना राजीनामा देण्यासाठी गेले आहे। ते मुख्यमंत्री महोदयाकडे राजीनामा देतील, मग मुख्यमंत्री महोदय त्याला स्वीकारतील। आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार। अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना। बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात। अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचे टेन्शन घ्यायची गरजच नाहीये। हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर। बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा।